हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आपण इंग्रजी वाक्य हे अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत लर्न इजी सेंटेन्स म्हणजे मराठीचे वाक्य हे इंग्रजीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत वाक्य वाचूया तो एक जाड विदूषक आहे तो एक जाड विदूषक आहे हे वाक्य आहे मराठी वाक्य या मराठी वाक्याचे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे तर या वाक्याला आपण काय करूया क्रम देऊया म्हणजेच हे वाक्य इंग्रजीमध्ये तयार करायला आपल्याला सोपे जाते तो एक जाड एक विदूषक दोन नंबर आहे तीन तर इंग्रजी वाक्य आपण कसे तयार करत असतो एक एकच्या नंतर उलट क्रम म्हणजे शेवटचा तीन आणि दोन एक तीन दोन या क्रमाने घेऊन आपण मराठी वाक्याचे या इंग्रजी वाक्य अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत तो एक जाड उदूषक आहे पण हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर आहे म्हटल्यावर आपण ओळखायलाच हवे म्हणजे आहे म्हटल्यावर हे वाक्य आहे वर्तमान काळातील वाक्य तर वर्तमान काळातील वाक्यामध्ये आपण का वापरत असतो एम इच आर काय वापरत असतो ॲम इच आणि चा वापर हे आपण वर्तमान काळातील वाक्यामध्ये करत असतो तर या वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत तो एक नंबरला तो घेऊया म्हणजे ही हा काय करता म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर आहे तर ही या कर्त्यासमोर आपण एम येते ईज येते की आर येते पाहूया ही इज म्हणजे एक वचन असेल तर इज आणि अनेक वचन असेल तर आर आणि एम हे फक्त आय स्वतःसाठी असेल तर ऍम हे वापरले जाते कोणत्या वर्तमान काळातील वाक्यामध्ये ही इज ही या कर्त्यासमोर आपण ईज वापरणार आहोत ही सी इट या कर्त्यासमोर ईज येते तर वी दी दे यू वी या कर्त्यासमोर आर वापरले जाते अनेक वंचनासाठी आर एक वचनासाठी इच आणि आय हे आय ॲम हे स्वतःसाठी फक्त आयसाठी एम वापरले जाते ही इज ही एक इज तीन एक जाड विदूषक अ फॅट अ अ म्हणजे एक जाड फॅट फॅटी फॅट म्हणजे काय जाड आणि विदूषकला आपण काय म्हणतो क्लाउन सी एल ओ डब्ल्यू एन क्लाउन म्हणजे काय विदूषक तो एक जाड विदूषक आहे ही इज अ फॅट क्लाऊन अ फॅट क्लाउन, क्लाउन हे झाले दोन नंबर म्हणजेच आपण मराठीचे वाक्य इंग्रजीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी तयार करायला शिकलो आहोत नेक्स्ट वाक्य आपण वाचूया तुम्ही एक गरीब पुरुष आहात तुम्ही एक गरीब पुरुष आहात या वाक्याचे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी इंग्रजी वाक्य तयार करायला शिकायचे आहे म्हणजे हे वाक्य तुम्ही तयार करत असाल तर तुमचा पाया हा इंग्रजीचा एकदम सोप्या पद्धतीने पक्का होईलच नक्की तर हे वाक्य आपण या ठिकाणी तयार करायला शिकूया सुरुवातीला आपण या वाक्याला काय करूया क्रम देऊया म्हणजे क्रम दिल्याने हे वाक्य एकदम म्हणजे अगदी सोपे आपल्याला इंग्रजीमध्ये तयार करायला जाते तुम्ही एक एक गरीब पुरुष दोन आहात तीन इंग्रजी वाक्य तुम्हाला माहितच आहे एक तीन दोन या क्रमाने घेऊन आपण हे वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकत असतो म्हणजे एक चांगलं उलट क्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तर वाक्य आपण तयार करू तुम्ही म्हणजे हा काय करता एक नंबर या ठिकाणी घ्यायचा आपल्याला वायो यू यू म्हणजे काय तू किंवा तुम्ही तर यू या करत्यासमोर ही या ठिकाणी ही या करत्यासमोर ईज आलेला आहे तर यू या करत्यासमोर आपण काय करणार आहोत तर आय ही सी इट या करत्यासमोर ईज येते तर यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू व्ही यू दे यू साठी काय येते आर म्हणजे अनेक वच या ठिकाणी तर आर वापरणार आहोत आपण यू आर आर म्हणजे काय आहात आर म्हणजे आहात यू म्हणजे तुम्ही आणि आर म्हणजे आहात एक गरीब पुरुष एक म्हटल्यावर आपण काय करणार आहोत ए म्हटल्यावर अ अ पुअर पी डबल ओ आर पुअर म्हणजे काय गरीब पुरुष मॅन मॅन म्हणजे काय पुरुष तुम्ही एक गरीब पुरुष आहात अ पुअर मॅन नेक्स्ट वाक्य आपण वाचूया तू एक हुशार स्त्री आहे तू एक हुशार स्त्री आहे या वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य एकदम अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे तर वाक्य आपण तयार करू तू या समोर आपण काय वापरणार आहोत वाय ओ यू यू म्हणजे तू यू म्हणजे काय तू तर आहे अरे वाक्य वर्तमान काळातील वाक्य आहे तर वर्तमान काळातील वाक्यमध्ये आपण काय वापरतो असतो एम एच आर तर यापैकी आपण यू या समोर कोणता कोणती सहाय्य कार्यक्रिया पद्धती हे पाहूया तर या ठिकाणी आपण आर घेतलेले होते म्हणजे यू या समोरच या ठिकाणी आर येणार आहे यू आर यू आर एक हुशार श्री अ व्हाईज अ व्हाइ डब्ल्यू यस सी अ म्हणजे एक आणि व्हाईज म्हणजे काय हुशार डब्ल्यू आय व्हाईज म्हणजे हुशार श्री लेडी यल ए डी वाय लेडी म्हणजे काय श्री तू एक हुशार स्त्री आहे यू आर अ व्हाईज स्त्री ए लेडी सॉरी व्हाईज लेडी नेक्स्ट वाक्य आपण वाचूया मी एक लाजाळू मुलगी आहे मी एक लाजाळू मुलगी आहे हे वाक्य आहे मराठी वाक्य या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी वाक्य तयार करायला शिकायचे आहे तर वाक्य आपण तयार करू मी म्हणजे काय आय आय म्हणजे काय मी म्हणजे असं काय सब्जेक्ट करता एक नंबरला आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर आहे म्हणजे शेवटचं वाक्य या ठिकाणी आपण घेणार आहोत आय 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 एम आय कर्त्यासमोर आपण कोणते सहाय्यकार्यक्रिया आपण वापरत असतो ॲम म्हणजे जे वर्तमाकाळातलं वाक्य आहे तर वर्तमाळातील वाक्यामध्ये आपण ॲम इज आरचा वापर करून वाक्य तयार करत असतो तर फक्त आय या कर्त्यासमोर आपण एम वापरत असतो आणि ही सी इट या करत्यासमोर करत्यासमोर इज वापरत असतो आणि वी यू दे यू या कर्त्यासमोर आर वापरत असतो एक वचनासाठी आणि अनेक वचनासाठी आर आणि आय एम हे फक्त स्वतःसाठी आम आय म्हणजे मी आय म्हणजे आहे एक लाजाळू मुलगी अ अ म्हणजे एक अ म्हणजे काय एक लाजाळू से यस यच वाय यस यच वाय से म्हणजे काय लाजाळू मुलगी गर्ल जी आय आर यल गर्ल म्हणजे काय मुलगी मी एक लाजाळू मुलगी आहे आय एम अ से गर्ल नेक्स्ट वाक्य आपण वाचूया मी उंच मुलगी आहे मी एक उंच मुलगी आहे हे वाक्य आहे मराठी वाक्य मराठी वाक्याचे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी इंग्रजी वाक्य तयार करायला शिकायचे आहे तर या वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू आहे म्हटलं असं समजायचं चा की वर्तमान काळातीलच वाक्य आहे आणि वर्तमान काळातील वाक्यामध्ये आपण आय ॲम एस आर वापरत असतो तर वाक्य आपण तयार करू आय आय म्हणजे मी आय या समोर आपण ॲम वापरत असतो फक्त आयसाठी ॲम आय म्हणजे मी आय म्हणजे आहे उंच मुलगी अ टॉल टी ए डबल एन टॉल म्हणजे काय उंच आणि म्हणजे एकच आहे ते या ठिकाणी मी उंच मुलगी आहे असं म्हटलेलं म्हणजे एकच मुलगी आहे तर या ठिकाणी आपण अ वापरलेलं आहे ए आणि टॉल म्हणजे उंच मुलगीला काय म्हणतो आपण गर या ठिकाणी गर मुलगी या ठिकाणी गर जी आय आर एल मी एक उंच मी सॉरी मी उंच मुलगी आहे आय ॲम अ टॉल गर्ल आय ॲम अ टॉल गर्ल टॉल म्हणजे काय उंच आणि गर्ल म्हणजे काय मुलगी तर या ठिकाणी असे जर असते तर मी उंच मुलगा आहे तर या ठिकाणी ऐवजी काय आले असते बॉय ऐवजी बॉय आय आय अ टॉल बॉय आय ॲम अ टॉल बॉय या ठिकाणी मुलगा असतात तरच या ठिकाणी बॉय आले असते पण या ठिकाणी काय मुलगी मुलगी असल्यामुळे या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे गर आय एम अ टॉल गर आय एम अ टॉल बॉय तर अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने मराठीचे वाक्य हे इंग्रजीमध्ये तयार करायला या ठिकाणी शिकलो आहोत एकदम सोपे वाक्य या ठिकाणी आपण घेतलेले आहे थँक्यू